नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. मी आणि श्रीकांत इथं कात्रज वारजे रोडवरती थांबलेलो आहे. आता आम्ही पानशेतला जात आहोत. सो तुम्हाला दाखवेल मी पुढचं पण येऊस, भेटूयात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आता खडकवासल्यामध्ये आलेलो आहोत. आम्ही चौघं आहोत आणि आम्ही आता पुढे पानशेतला जाणार आहे, पण जाता जाता खडकवासला लागतं. तर आम्ही ही बघू शकतो तुम्ही, आमच्या मागे पूर्ण पाणी आहे खडकवासल्याचं. सकाळचं व्ह्यूज एकदम असं धुकं दिसत आहे पूर्ण, पुढचं आम्हाला दिसत नाही आहे. हे बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आपण आता पानशेतपाशी आलेलो आहोत. सो पण आज पानशेत बंद आहे आमचं बॅडलक. आता बोटिंग वगैरे काही चालू नाही आहे, पण व्ह्यूज छान आहे, खूप मोठा म्हणजे चांगला व्ह्यूज आहे इथे. बोटिंग वगैरे बघायला भेटेल तुम्हाला. तुम्हाला दाखवतो मी आता. मी थोडी रिस्क घेऊन इथं डायरेक्टली गेट बंद असताना पण मी बोटच्या इथं आलेलो आहे. हे बघा बोट, तुम्हाला मी दाखवतो जवळून कसा व्ह्यू. हे प्राईज आहे बघा इथल्या बोटिंगचे, अशा प्रकारे हे प्राईज आहेत. तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ बघू शकता हे प्राइजेस वगैरे. हे बघा इथं बोटिंग अशा आहेत. 8 लोकांची बोट पण आहे समोरची, त्यानंतर इथे अजून एक 2 लोकांची बोट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे बोट या ठिकाणी तुम्हाला. आम्ही आता इथून दुसऱ्या लोकेशनला जात आहोत. आता सध्याला तर पानशेत बंद आहे, त्यामुळे काही तुम्हाला बोटिंगचे व्हिडिओ दाखवू शकत नाही, पण मी रिस्क घेऊन तुम्हाला ते तिथलं दाखवलं आहे, व्ह्यूज वगैरे, प्राईज, त्यानंतर लाईफ जॅकेट वगैरे कंपल्सरी आहे. तर आता नेक्स्ट लोकेशन मला पण माहीत नाही, बघू आता रँडमली कुठे जातो आपण, तिथलं मी तुम्हाला दाखवेल पुढे. पानशेतची बोटिंग तर बंद होती. आम्ही आता पानशेतच्या पुढे वरसगाव म्हणून आहे, तर इकडे आम्ही बोटिंगसाठी आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो इकडे खाली काका बोटिंगमध्ये बसलेले आहेत, ते बांधत आहेत बोटला. सो जाऊन तिकडे काय होते. इथला व्ह्यूज पानशेतपेक्षा बेटर वाटतोय मला, नॅचरल तर आहेच, पण बघा मित्रांनो इथं लाईफ जॅकेट आहे, इथं बोट आहे. 10 लोकांसाठी बोट आहे, ते तुम्ही ग्रुपने वगैरे येऊ शकता. पर पर्सन 150 रुपये चार्जेस आहेत. फक्त आम्ही लाईफ जॅकेट घातलेलं आहे, आता त्यांचं पण लाईफ जॅकेट घालायचं चालू आहे. आता आपण बोटिंगसाठी रेडी होत आहोत. सो तुम्हाला दाखवत होतो बोटमध्ये बसल्यावर. दादांनी आपल्या चौकाला बोटमध्ये बसवलेलं आहे, बघू शकता आपण चौक बोटमध्ये आहोत. सगळे आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. खूप सुंदर असा व्ह्यू. आता आपण व्हिडिओ स्टॉप करून आता आपण नॅचरल ब्युटीचा आनंद घेऊया. पुढचं व्ह्यूज तुम्हाला. रिसोर्ट आहे, त्यांच्याकडून आम्ही परमिशन घेतलेली आहे की आम्हाला सेल्फ मेड मॅगी बनवायची, ती सुद्धा चुलीवरती. तर आमची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. तुम्हाला आम्ही इथून लाकडं गोळा केलेले आहेत, जे बघा श्रीकांत लाकडं बघा श्रीकांत घेऊन येतो आहे, आणि 3 दगडं मांडलेले आहेत आम्ही. आणि तिथून ते शुभम आणि ते दीपक दोघं चालत येताना दिसत आहेत तुम्हाला. त्यांच्याकडे भोगोल चमचा पाणी वगैरे सगळं आहे. तर आम्ही आता इथे मॅगी बनवणार आहोत. बघू शकता शुभम भोगवण्याला त्यांनी माती लावलेली आहे, जेणेकरून ते करपू नये किंवा त्याच्या काळा पडू नये. 3 मित्रांनो,
म्हणून आपण अशा प्रकारे मॅगी खायला बसलेलो आहोत इथं पानामध्ये. हे बघा नॅचरल असं एकदम असं प्रकारे आपण आता पानामध्ये खाणार आहोत. ते दोघं बघा तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये, प्लेटमध्ये खात आहेत. त्यांना भीती वाटते पानात खाण्यासाठी, प्लेटमध्ये खात आहेत. पण आपण आता पानामध्ये खाणार आहोत मॅगी. मित्रांनो मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो मॅगी कशी झालेली आहे. एकदम चुलीवरची आणि पानावरती खातोय आपण ते मॅगी. नॅचरल मॅगी ह्याची तर ठेवली रे, मीठी तर ठेवली तुझी नॅचरल मॅगी. मित्रांनो घरी होती त्यापेक्षा तरी खूप छान टेस्ट लागत आहे. आणि आपण इथं नेचर मध्ये बसलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या चारही साईडने झाडं आहेत आणि पुढच्या साईड खूप मोठं लेक आहे. हे बघू शकता त्या नेचरमध्ये मॅगी खात आहोत. तो या खायला तुम्ही पण.